तिकडे अंबादास दानवे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलेलं आहे. ठाकरे गटातच राहणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केलेली आहे, पण आग्रह केलेला नाही असंही दानवे यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान चंद्रकांत खैरे वारंवार डावलतात असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. एकीकडे दानवे नाराज नाहीत असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय, मात्र तिकीट वाटप झाल्यानंतर दानवे वेगळा निर्णय घेणार का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो, त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. हे तर मी काही माझी इच्छेला पूर्ण ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिकीवर तुम्हाला स्पष्ट सांगतो. दरम्यान अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत ते अजिबात नाराज नाहीत अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे. दानवे यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असंही संजय राऊतांनी म्हटलंय. अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत. अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची, त्यांनी इच्छा व्यक्त केली. एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात. चंद्रकांत खैरे यांनी इच्छा व्यक्त केली. अजून 2 उमेदवार आहेत. या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली.